ओंकार दुर्वडे पुन्हा एकदा आपल्या या पकवाज ओंकार चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण करत होतो 30 डे चॅलेंज आणि ते 30 डे चॅलेंजचा आज आहे डे 30. मित्रांनो, आजची आपली शेवटची व्हिडिओ असणार आहे. मग हा व्हिडिओ झाल्याच्या नंतर आपलं चॅलेंज हे कम्प्लीट झालेलं आहे. तर मित्रांनो, आपण या गेल्या 30 दिवसांमध्ये काय केलं, म्हणजे डे 1 टू डे 29 पर्यंत वारकरी संप्रदायानुसार स्टेप बाय स्टेप भजन कसं वाजवायचं पकवाजावरती हे आपण चॅलेंज घेतलं होतं. आणि मित्रांनो, संतांच्या तुम्हा सर्वांच्या ऑडियन्सच्या आशीर्वादाने, माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने हे जे चॅलेंज आहे हे आपण पूर्ण केलेले आहे. तर मित्रांनो, आज आहे डे 30 आणि आज या विशेष आणि स्पेशल व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जे आपण 30 दिवसांमध्ये जे काही शिकलो, भजनातले मेन कंपोनेंट व भजनाचे मेन विषय जो काय आहे, भजन कसा वाजवायचा, आज सर्व काही आज आपण या स्पेशल व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. चला मित्रांनो, वेळ न वाया घालवता लगेच सुरुवात करूया आपल्या या स्पेशल व्हिडिओला. तर मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. डे 1 टू डे 29 पर्यंत आपण 30 डेज चॅलेंजच्या 23 मध्ये व्हिडिओ करून ठेवलेला आहे. जर का तुमची एखादी व्हिडिओ मिस झाली असेल, नक्की प्लेलिस्ट चेकआउट करायला विसरू नका. लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओ. तर मित्रांनो, भजनामध्ये इम्पॉर्टंट कंपोनेंट्स काय आहेत, म्हणजे भजनामध्ये आपल्याला काय काय वाजवायचं आहे, सुरुवात कुठं आहे, उगम कुठं आहे आणि आपल्याला उतरणी कुठे घ्यायची आणि संपवायचे कुठे आहे, सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सुरुवातीला मित्रांनो, जर का तुम्हाला भजन वाजवायचं असेल तर मी सांगत असतो वारकरी संप्रदायानुसार तुम्हाला टाळी येणं अगदी आवश्यक आहे. जर टाळी येत नसेल तर तुम्ही पुढचे बोल वाजवू शकत नाही. तर मित्रांनो, आपण डे 1 पासून बाबा डे 1 टू डे 30 पर्यंत काय काय भजनामध्ये काय काय गोष्टी आवश्यक आहेत हे आपण सर्व काय केलेलं मित्रांनो, आणि तुम्ही चांगला प्रतिसाद दिलेला आहे या आपल्या चॅलेंजला. तर मित्रांनो, येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही खूप काही कमेंट्स केलेले आहेत, तर मी काहींना रिप्लाय करायला माझं बाकी आहे. खूप आपल्या भरभरून कमेंट्स आलेले आहेत. तर मित्रांनो, आपण एक स्पेशल व्हिडिओ करणार आहोत सर्वांचा रिप्लाय टू कमेंट्स म्हणून. तर मित्रांनो, नक्की त्या व्हिडिओला बघायला विसरू नका. लवकरच आपली व्हिडिओ येणार आहे. जर ती व्हिडिओ बघायची असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की जर का तुम्ही कमेंट केली असेल तर तुमचं नाव घेऊन त्या कमेंटचं आपण डिस्कशन त्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता बघूया भजनाचे इम्पॉर्टंट कंपोनेंट्स काय आहेत. तर जसं मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की सुरुवात कुठं करायची आणि उतरणी कुठं घ्यायची, काय कुठे करायचे, सर्व बोल आपण शिकवलेले आहे. कुठे वाजवायचं हे देखील सांगितलेलं आहे. पण काही काही जणांना थोडीशी कन्फ्युजन आहे, ते आपण रिप्लाय टू कमेंट्स या व्हिडिओमध्ये ते आपण त्यांची जी कन्फ्युजन आहे ती दूर करणार आहोत. तर सुरुवात आपल्याला करायची टाळापासनं. टाळ वाजवता आलं पाहिजे. टाळ त्याच्या अगोदर टाळी वाजवा, टाळ वाजवा. टाळ्याच्या नंतर आपल्याला वाजवायचं आहे भजनी ढेका. तर मित्रांनो, मूळ भजनी ढेका कसं आहे, आणि जर का मेन तुम्ही त्याचा बोल बघायला गेला तर 8 मात्रेचा बोल आहे. धिन्ना धिन धिन्ना ग धिन्ना तिन तिन्ना ग धिन्ना धिन धिन्ना ग धिन्ना तिन तिन्ना ग धिन्ना धिन धिन्ना ग धिन्ना तिन तिन्ना ग असा आपला 8 मात्रेचा बोल आहे. तर मित्रांनो, हा बोल तुम्ही बघायला विसरू नका. खास तुमच्यासाठी भजनी ढेक्याची प्लेलिस्ट करून ठेवली आहे आणि त्या प्लेलिस्ट मध्ये जेवढे पण बोल आहे आपण या 30 डे चॅलेंजच्या प्लेलिस्ट मध्ये सर्व काय कव्हर केले. तर मित्रांनो, जर का तुम्ही ही व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर आपण आहात पकवाज ओंकार चॅनलवरती, ज्याच्यामध्ये ज्या चॅनलवरती सर्व काही गोष्टी वारकरी संप्रदायानुसार कुठली गोष्ट कुठं वाजवायची, रामकृष्ण हरीचं भजन असेल, ज्ञानोबा तुकाराम महाराजांचं भजन असेल, विठ्ठल विठ्ठल भजनाचे बोल असतील, 12 मात्र उतरण्या, सर्व काही मित्रांनो आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. नक्की जावा, प्लेलिस्ट चेक करा. कारण की मी जसं सांगतोय तसं तुम्ही करत आलेले आहे. तर धन्यवाद मित्रांनो, जे काही ज्ञान माझ्यापर्यंत आलं मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा, सुरुवातीला भजनी ढेका वाजवायचा आहे, त्यानंतर आपण बघितले भजनी ढेक्याचे प्रकार. भजनी ढेका कसा होता, तुम्हाला मित्रांनो वाजवता येतच असेल. याच्या पुढे प्रकार बघितले आपण.
सरकार तुम्हाला वाजवता आले पाहिजे. त्याच्यानंतर आपण बघितल्या उठावण, तर पहिले काय करायचे, भजनी टेका मारायचे. त्याच्यानंतर आपल्याला त्याचे प्रकार मारायचे, प्रकार मारल्याच्या नंतर आपल्याला मारायचे उठावण. एखादा अभंगामध्ये कसा भजनी टेका वाजवायचा आहे, त्याच्यामध्ये सरपटे कसे लावायचे आहेत, हे आपण आता बघणारच आहोत एंडला. तर तुम्ही व्यवस्थित बघा. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की एक कमेंट पण आलेली, मी वाचली ती कमेंट. ती कमेंट मध्ये काय होतं की दादा आपल्याला सुरुवात कुठनं करायची हे समजत नाही. तर मित्रांनो, मी सांगितलं होतं की जर का तुम्हाला सुरुवात कुठनं करायची माहिती नसेल, उठावण कुठे घ्यायची माहिती नसेल, त्यासाठी तुम्हाला भजन माहिती पाहिजे, भजनाचा अंग माहिती पाहिजे, कीर्तन माहिती पाहिजे, कीर्तनाचा अंग माहिती पाहिजे. मग ते माहिती झाल्यानंतर कसं माहिती होणार, जेव्हा आपण भजन ऐकणार. तर मी कमेंट बघितली की भजन कोणतं ऐकावं. तर मित्रांनो, सरळ आणि सोपं वारकरी संप्रदायानुसार जे भजन असतं ते बघायचंय, ज्याच्यामध्ये भजनी ढेका यूज होत असेल व आपले जे बोल आहेत ते लागत असते. सर्व काही तुम्हाला सांगितलेलं आहे. सुरुवातीला भजनी टेका मारायचा, भजनी टेकाच्या नंतर प्रकार मारायचे, प्रकारच्या नंतर उठावण. पण खूप प्रकारचे केले आपण, उठावणच्या प्रकार सुद्धा केले, त्यानंतर लग्या केले, लग्याचे प्रकार केले. तर मित्रांनो, जे तुम्हाला युट्यूब वरती सांगणार नाहीत अशा अशा मस्त मस्त लग्या व त्याचे प्रकार सुद्धा आपण या 30 डे चॅलेंज मध्ये करून ठेवलेले आहे. आणि त्या ज्या लग्या आहेत मित्रांनो, जास्तीत जास्त रियाज करा. सरपटे आहेत, 4 मात्रा सरपटे, 8 मात्रा सरपटे, 12 मात्रा, 16 मात्रा, 32 मात्रा, अनेक काही सरपटे आपल्या चॅलेंज वरती केलेले आहेत आपण आणि आपल्या चॅनलवरती अपलोडेड सुद्धा आहे. तर मित्रांनो, कसं आहे, सर्व काही आपण रियाज करतोय पण ऍक्च्युअल मध्ये सगळा अभ्यास करून गेले विद्यार्थी, पण प्रश्न काय विचारलाय आणि त्याचं उत्तर काय द्यायचं हे माहित नाही. तर मित्रांनो, पहिला प्रश्न काय आहे की आपल्याला भजनामध्ये सुरुवात कशी करायची. भजन ऐकायला शिका, मग त्याच्यानुसार त्याला वाजवायला शिका. कारण की 1-on-1 आपण नाहीये, पण जर का तुम्हाला 1-on-1 आपल्यासोबत पप्पा शिकायचं असेल तर नक्की या नंबरवरती आपल्याला व्हॉट्सअपवरती मेसेज करा, कॉल करा. नक्कीच आपला ऑनलाईन किंवा ऑफलाईन माध्यमातून क्लासेस, आपल्या क्लासेस अवेलेबल आहेत. तर नक्की ऑनलाईन पक्वाज क्लास किंवा ऑफलाईन पक्वाज क्लास तुम्ही जॉईन करू शकता आणि तुम्हाला 1-on-1 सुद्धा मी शिकवू शकतो. तर मित्रांनो, शिकवण्याचं माध्यम ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल, ज्याला आवड आहे त्याला सवड आहे. मी नेहमी सांगत असतो मित्रांनो, जर आवड असेल तर किती बिझी शेड्यूल मधनं आपण थोडासा टायमिंग रियाजासाठी काढू शकतो. तर रियाज जोपर्यंत आपण करणार नाही, मी नेहमी सांगत असतो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर प्रत्येक बोल तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे, सगळं काही अवेलेबल आहे, पण कुठे लावायचे, काय करायचे, आपण एक उदाहरण बघूया, त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. मी गायन प्लस वादन करून दाखवत आहे, जर काही चूक झाली तर माफ करा. बघा, रूप पाहता मित्रांनो, कसं आहे, मेन आपलं वाजवण्यावरती लक्ष पाहिजे. सुरुवातीला मी काय केलं,
मग त्याच्यानंतर आपण घेतले प्रकार तो प्रकार माहिती नसतील भजनी डेकेची प्लेलिस्ट करून ठेवलेले आहे सगळं काही अवेलेबल आहे जायचं आणि फक्त बघायचं काम आहे शिकायचं काम आहे रियाज करायचं काम आहे तेव्हाच वाजवला येणार दो आता इथे आपल्याला काय करायचंय मित्रांनो इथे आपल्याला उठावण घ्यायची आणि मग मारायचे सरपटी किंवा लग्गी तर मित्रांनो उठावण मी तुम्हाला शिकवलेली आहे किंवा याचे प्रकार सुद्धा शिकवले त्यानंतर हे आपल्याला उठावण मी तुम्हाला शिकवलेल्या आहे तर मी ते घ्यायचंय तो मग तुम्ही पुढे मित्रांनो लग्गी किंवा सरपट मारू शकता हे तुमच्यावरती आहे चार मात्रा मारायची चार मात्रा मारा आठ मात्रा मारायची आठ मात्रा मारा तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला भजनाची सुरुवात करायची आहे सुरुवात करा मित्रांनो घाबरू नका कारण की कसं आहे तुम्ही चुकाल तरच तुम्ही शिकाल मित्रांनो चूक ही माणसाकडनं होतच असते चुकू द्या मित्रांनो त्याला दुरुस्त करायचा प्रयत्न करा रियाज करा तर उठावण घेतली उठावण्याच्या नंतर लग्गी घेतली त्याच्यानंतर तिहाई घेऊन मित्रांनो आपला तोडा द्यायचा आहे तर मित्रांनो असं आपल्याला भजन वाजवायचं आहे तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी अजून प्रयत्न करेन की तुमच्यासाठी अजून काय करू शकतो मी तर मित्रांनो जर का तुम्हाला काय रिक्वायरमेंट असेल नक्की कमेंटमध्ये विचारायला विसरू नका तर सर्व काय मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं आहे स्पेशल व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा कारण की काय जर तुम्ही लाईक केलं तर तुमच्यासारखे जे वादक आहेत युट्यूबवरती सर्च करतात त्यांना आपली ही व्हिडिओ रेकमेंड होते तर मित्रांनो जर का कोणी नवीन असेल त्याला काही येत नसेल किंवा शिकण्याची खूप काही इच्छा असेल तर आपलं नक्की त्याला चॅनल सजेस्ट करा कारण की मला बरेचसे कॉल आले कारण की आपला हा जो 30 डेज चॅलेंजचा जो इम्पॅक्ट आहे अख्ख्या महाराष्ट्र नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रा बाहेर सुद्धा झालेला आहे प्रत्येक जणाला हे काय पडलेलं आहे उपयुक्त पडलं आहे तर मित्रांनो प्रत्येकासाठी उपयुक्त आहे 30 डेज चॅलेंज मला खरंच माझ्यासाठी एक नवीन एक्सपिरियन्स राहिला मित्रांनो आणि तुमच्या सर्व ऑडियन्समुळे मला एक मोटिवेशन राहिलेले तर मित्रांनो नक्की जर का ही व्हिडिओ आवडले असेल लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद Oh,